अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसलाय. सिद्धार्थने शेवटचा श्वास घेतला तेव्हा तो 40 वर्षांचा होता. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलने एका वृत्तसंस्थेशी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सकाळी 9:25 सुमारास त्याला गुरुवारी रुग्णालयात मृत आणण्यात आले. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराने झाल्याचे सगळीकडे म्हटलं जात आहे. मात्र त्याच्या निधनामागचे नेमकं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याचे चाहते त्याच्या मृत्यूवर प्रश्न उठवत आहेत. दरम्यान याबद्दलचा पहा आमचा हा खास रिपोर्ट. सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी 3:30 सुमारास छातीत दुखणे आणि अस्वस्थतेची तक्रार त्याने आईजवळ केली. त्यानंतर आईने त्याला एक ग्लास पाणी दिले आणि तो पुन्हा झोपला. सकाळी जेव्हा त्याच्या आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिनेत्याने प्रतिसाद दिला नाही आणि तेव्हाच त्याच्या आईने त्याच्या बहिणीला फोन केला. नंतर त्याला सकाळी 9:40 सुमारास कूपर रुग्णालयात आणण्यात आले जेथे त्याला मृत घोषित केले. सोशल मीडियावर अनेक जण सिद्धार्थच्या मृत्यूला सुशांत सिंगच्या मृत्यूशी जोडत आहेत. जिथे सर्वांनी प्रश्न केला की पुन्हा कूपर हॉस्पिटलच का, त्यांनी सांगितले आहे की हे तेच हॉस्पिटल आहे जिथे सुशांत सिंगला आणले गेले होते आणि येथेच गोष्टी खराब झाल्या. एकाने म्हटले आहे की SSR आणि सिद्धार्थ दोघांनाही त्यांच्या गुढ मृत्यूनंतर कूपर हॉस्पिटलमध्ये कसे आणले गेले आणि कूपर हॉस्पिटलचे रहस्य प्रकाशात येणे आवश्यक आहे. काही विचारत आहे की कूपर हॉस्पिटलमध्ये आधी SSR आणि आता सिद्धार्थ शुक्ला का. नेटिझन्सने म्हटले आहे की दोन्ही प्रकरणे तरुण कलाकार आणि अचानक मृत्यू, इतर सर्व रुग्णालय विचारात का घेतले जात नाही आणि केवळ कूपर हा योग्य असू शकत नाही. ज्या तरुण अभिनेत्यांचे मृत्यू रहस्यमय झाले त्यांचे मृतदेह कूपर रुग्णालयातच का पोस्टमॉर्टमसाठी पाठवले गेले? जिया खान, SSR आणि आता सिद्धार्थ शुक्ला. नेटिझन्स फक्त कूपर रुग्णालयाच्या सहभागाशी तुलना करत आहेत आणि एक सोपा प्रश्न विचारत आहेत की कूपरच का? ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.